दहीफळे एंड मेट्रोफिनिक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे हृदयावरील सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. मोफत एंजियोग्राफी व एंजियोप्लास्टी शिबिर हृदयावरील सर्व शस्त्रक्रिया उपलब्ध. हा शिबिर 20 जुलै ते 15 ऑगस्ट 2021 पर्यंत राहणार आहे. आमचा पत्ता आहे ABC कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे जिल्हा न्यायालय समोर अदालत रोड औरंगाबाद. मैं हूं नेहा खान और आप देख रहे हैं कौमी सियासत आप तक. आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम. अब खबरें तफसील से. भारतीय दलित कोबरा संगठन की तरफ से सातारा देवलाई इलाके में बुनियादी सहूलतों की मांग को लेकर महानगर पालिका औरंगाबाद के सामने निदर्शन आंदोलन किया गया. सातारा इलाके में मनपा के ध्यान न देने की वजह से लोग पानी, रोड, ड्रेनेज लाइन और लाइट इन सब बुनियादी सहूलतों से काफी दूर है. ड्रेनेज लाइन ओवरफ्लो होने की वजह से कई सारी बीमारियां फैल रही है. इन सब बातों को ध्यान में रखते हुए महानगर पालिका ने जल्द ही इनकी मांग पूरी करना चाहिए, इसीलिए ये निदर्शन किया गया. इस वक्त मराठवाड़ा के प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ बोर्डे, जिला अध्यक्ष बाबा साहेब आसवार, युवा नेता आनंद बोर्डे मौजूद थे. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, भारतीय दलित को भारतीय दलित को अशोक भाऊ बोर्डे तुम आगे बढ़ो, अशोक भाऊ बोर्डे तुम आगे बढ़ो. सातारा देवळीला पाणी, सातारा देवळीला पाणी, सातारा देवळीला पाणी. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. अरे होत कसं नाही, अरे होत कसं नाही. आज तुम्ही महानगरपालिका समोर निदर्शन करत आहे, काय तुमची मागणी आहे आणि निवेदन का देत तुम्ही? आम्ही भारतीय दलित कोबरा सामाजिक संघटनेच्या वतीने आज आम्ही प्रचंड निदर्शने करण्यात येणार आहे. प्रमुख मागणी सांगा तुमची काय काय? सातारा देवळाई कास्तीवाल भगोदय कॉलनी येथील सर्व रस्त्याचे मजबुतीकरण करा, नंबर एक. नंबर दोन, सातारा देवळाई व कास्तीवाल भगोदय कॉलनी येथील परिसरासाठी स्वतंत्र दोन मोठ्या मालनी सरण वाहिन्या टाका आणि सेफ्टी टँकऐवजी नाल्यात वाहिन्या सोडा. नंबर तीन, या परिसरात महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. नंबर चार, या परिसरात महानगरपालिकेच्या वतीने मोठे अद्याप सार्वजनिक आरोग्य रुग्णालय चालू करा. नंबर पाच, या परिसरात सार्वजनिक शौचालय बांधावं. अप्रथम पाच स्टार भाजी मंडई उभारा. नंबर सहा, रेणुका माता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक देवळाई या नुसतीच्या दर्जाचे रोडची चौकशी करा. आणि महानगरपालिका सातारा वार्ड अधिकारी कर्मचाऱ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा आणि त्या सेवेतून तात्काळ निलंबित करा. कोतवालपुरा गरम पाणी या क्रमांक 50 येथे महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक सभागृह बांधा. बस स्टँड ते सिद्धार्थ जलतरणपर्यंत
रोडचे डांबरीकरण करा. जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचा पाऊल काय असेल तुमचा? आमची मागणी नाही झाली तर आम्ही ना येणाऱ्या 8 दिवसात आम्ही महानगर मोठा महानगरपालिका समोर आम्ही मोर्चा काढू. याच्यापेक्षा मोठा निदर्शन करणार तुम्ही विभागातकडे जाणार तुम्ही? आम्ही शहरात काम नाही होत आहे. कलेक्टर साहेबाला पण भेटू, आम्ही विभागीय आयुक्ताला पण भेटू, साहेबांना आम्ही मोर्चा काढू. आपला नाव आणि पोस्ट सांगा. आनंद बोल्डे, युवा नेता, भारतीय दलित कोबरा सामाजिक संघटना. इसी के साथ हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना ना भूलिए. कौमी सियासत आप तक, आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम. आप हमें YouTube, Instagram, Facebook और Twitter.